अभिनेत्री राधिका आपटेच्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या मिसेस अंडर कवर या सिनेमातला एक डायलॉग सध्या खूप चर्चेत आहे हाऊस वाईफ जस्ट हाउसवाइफ हाऊस वाईफ सकती व एक साथ सारा काम करती है सबके नखरे है एक दिन अगर एक हाऊस वाईफ छुट्टी तो सब कुछ रुक जायगा रुक्या जायगा सब कुछ बिखर जायगा हा डायलॉग आता आठवण्याचं कारण म्हणजे मद्रास हायकोर्टाचा एक क्रांतिकारी निर्णय प्रत्येक गृहिणीच्या दृष्टीनं हा निर्णय अतिशय महत्वाचा क्रांतिकारी निर्णय कोणत्या प्रकरणामध्ये हा निर्णय देण्यात आलाय हे समजावून घेऊयात या व्हिडिओद्वारे नमस्कार मी माधवी देसाई तकच्या न्यूज लाईन मध्ये तुमचं स्वागत पत्नी ही घरातली कामं करून पतीला संपत्ती कमावण्यासाठी योगदान देते त्यामुळे पतीनं खरेदी केलेल्या संपत्तीमध्ये पत्नीचा समान हक्क असतो मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती कृष्णन रामासामी हा ऐतिहासिक निकाल दिलाय प्रत्येक गृहिणीशी निगडीत हा निर्णय असल्यानं आता या निर्णयाची खूप चर्चा होती मुळात हे प्रकरण काय आहे यावर एक नजर टाकूया तमिळनाडूच्या कनियन नायडू या, या व्यक्तीनं ना त्याच्या पत्नी विरोधामध्ये संपत्तीसाठी कोर्टामध्ये धाव घेतली या दोघांचं लग्न एकोणीसशे साली झालं होतं पुढे एकोणीसशे ब्याऐंशी साली कन्यम नोकरीसाठी सौदी अरेबियामध्ये गेला यावेळी त्याची बायको इथे राहून त्याचं घर सांभाळत होती ती गृहिणी होती नवरा बायकोला वेळोवेळी पैसे पाठवत होता बायकोनं या पैशातून या काळामध्ये काही जमीन घर आणि सोनं तिच्या नावानं खरेदी केलं काही वर्षांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव नौ साली नवरा सौदीवरून परत आला त्यानंतर ता नवऱ्यानं या संपत्तीवर हक्क सांगितला आणि सेशन्स कोर्टामध्ये याचिका दाखल केली बायको तिचं सोनं लपवत असल्याचा आणि ती तिच्या कथित प्रियकराच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करणार असल्याचा नवऱ्याचा आरोप होता ही केस सुरू असताना दोन हजार सात साली नवऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मुलांनी या संपत्तीवर हक्क सांगायला सुरुवात केली पुढे हे प्रकरण मद्रास हायकोर्टामध्ये गेलं आता मद्रास हायकोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय कोर्टानं त्यांच्या निकालामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आता पाहूयात एक गृहिणी ही घरातली कामं करण्यासोबत एक शेफ घरातली डॉक्टर आणि अर्थतज्ञ अशा अनेक भूमिका निभावते गृहिणीच्या या पतीला नोकरी करणं सोपं होतं पती, सो पती आठ तास नोकरी करतो पण गृहिणी चोवीस तास काम करते पत्नी कोणत्याही सुट्टीविना हे काम करते त्यामुळे तिच्या कामाची तुलना पतीच्या कामाशी होऊ शकत नाही पत्नी घरातली काम करून संपत्ती मिळवण्यामध्ये योगदान देते त्यामुळे संपत्ती पती की पत्नीच्या नावे खरेदी केली यानं काहीच फरक पडत नाही ना पहिल्यांदाच पतीच्या कमाईमध्ये गृहिणीला एवढं मोठं योगदान दिलंय त्यामुळेच निर्णया या निर्णयाची मोठी चर्चा आहे यामुळे तमाम गृहिणींच्या अविरत कामाला एक प्रकारे पोच मिळाली आहे आता या निर्णयाचा प्रभाव इतर कोर्टांच्या निर्णयावर होणार का हे मात्र पाहिलं पाहिजे तुम्हाला या क्रांतिकारी निर्णयाबद्दल काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की मांडा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तकला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद